नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व मराठी जनांना मराठी भाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातील आणि संपूर्ण जगातील मराठी भाषिकांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. कसं झालं की कोविडनंतर मुळात तिकिटालय हे काढावंसं का वाटलं ह्याचं एक थोडक्यात तुम्हाला सांगतो. काय झालं, कोविडनंतर आपले जे बुकिंग प्लॅटफॉर्म्स होते किंवा जे आहेत त्यावर स्वतःच्या एक्सपान्शनसाठी म्हणजे अजून मोठं होण्यासाठी सर्व भाषिक कार्यक्रम त्याच्यावर यायला लागलेत. म्हणजे इंग्लिश आले, हिंदी आले, गुजराती आले, कन्नड आले, सर्व भाषिक आल्यामुळे मराठी करमणूक जरा मागे पडली, जरा म्हणजे बऱ्यापैकी मागे पडली. म्हणजे आपल्याला शोधावं लागतं, तुम्ही बुकिंग प्लॅटफॉर्मवर गेलं तर आपलं मराठी नाटक शोधावं लागतं, मराठी चित्रपट शोधावं लागतं. हे गेले 4-5-6 महिने आम्हाला खटकत होतं, त्यामुळे मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी तिकिटालय नावाचं हे ॲप आज लॉन्च केलेलं आहे रावसाहेब ठाकरेंच्या हस्ते. आणि अगदी सोपं आहे, काहीच नाही, फक्त डाउनलोड करायचं आणि बघायचं काय काय गमती जमती त्यात आहेत. खूप काही आहे आणि अजून खूप काही येणार आहे आणि अतिशय प्रोफेशनल पद्धतीने केलेलं आहे. आता आजूबाजूला जेवढे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्या तोडीस तोड किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेटिव्ह हे तिकिटालय आहे. तर अँड्रॉईडवर पण आहे, iOS पण आहे, सगळीकडे आहे, वेबसाईट पण आहे, फक्त प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि डाउनलोड करायचं. किती तारखेपासून याचं पूर्ण वर्किंग सुरू होणार आहे आणि आतमध्ये काय काय पाहायला मिळेल? डाउनलोड हे आत्तापासून या क्षणापासून सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुळात हे जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. आजपर्यंत कसं झालेलं आहे की मराठी नाटकात काम करणारे त्या मराठी नाटकाचं नाव, त्या तिकडच्या कलाकारांचं नाव आणि दिग्दर्शकाचं नाव आणि वन लाईन एवढंच होतं. पण आपल्या या ॲपमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही तर माहिती आहेच, पण इन ॲडिशन टू दॅट म्हणजे याच्या व्यतिरिक्त ह्या नाटकाशी संबंधित असलेल्या संपूर्ण क्रूची त्यात माहिती असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर अशोक पत्कींची संपूर्ण माहिती असेल, माझा सेट डिझायनर जर मामामुळे असेल तर मामामुळेंची माहिती असेल, नाटकाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ह्याच्यात डिटेल माहिती असणार आहे. जी काही जणांना आम्हाला काय करायचं असं आहे पण इंटरेस्टिंग माहिती असणार आहे ती. आणि सगळ्यात उजवी गोष्ट अशी आहे की आपल्याला पुढचे जे प्रयोग आहे, म्हणजे समजा आता माझे एका लग्नाची पुढची गोष्ट आहे, एका लग्नाच्या पुढच्या गोष्टीचे पुढच्या संपूर्ण महिन्याचे प्रयोग तुम्हाला तिथे दिसतील. किंवा तुम्ही समजा बालगंधर्वच्या जवळ किंवा तुम्ही पुण्यात असाल आणि बालगंधर्वला कुठलं नाटक आहे बाबा या 15 दिवसात, तर तुम्ही नाट्यगृह ह्याच्या या अकाउंटवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला बालगंधर्वमध्ये असलेले सगळे प्रयोग दिसतील. म्हणजे त्या नाटकावर जायची पण गरज नाही आहे, तुम्ही थिएटरवाईज पण चेक करू शकता. म्हणजे बालगंधर्व चेक करू शकता, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड तुम्ही चेक करू शकता, गडकरी रंगात ज्या नाट्यगृहाचं नाव तुम्ही टाकाल त्या नाट्यगृहात असलेल्या सगळ्या नाटकांची लिस्ट तुम्हाला तिथे दिसणार आहे. हे इंटरेस्टिंग झालेलं आहे आणि प्लस नाटकाचे प्रमोशन्स आम्ही करणार आहोत, नाटकाचे व्हिडिओज तुम्हाला दाखवणार आहोत. तर माझी नम्र विनंती राहील महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना की लवकरात लवकर हे तिकिटालय तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि मजा घ्या. थँक्यू.